नार्वेकरांच्या निकालाची आज ठाकरे गटानं चिरफाड केलेली आहे. पत्रकार परिषदेतून ठाकरेंनी सर्व पुरावे जनतेच्या कोर्टासमोर मांडले तर राहुल नार्वेकरांनी सुद्धा पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या पुराव्यांना खोटं ठरवलेलं आहे. सत्ता संघर्षाच्या महापत्रकार परिषदांचा आढावा घेऊयात रिपोर्टमधून. नार्वेकरांच्या निकालाची ठाकरेंकडून चिरफाड. पक्षप्रमुख आणि घटना दुरुस्तीचे पुरावे केले सादर. ठाकरेंचे दावे खोटे, नार्वेकरांनी केला पलटवार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाचा ठाकरे गटानं पोस्टमॉर्टम केलाय. नार्वेकरांच्या याच निकालाविरोधात ठाकरे गटानं पुरावे सादर केलेत. राहुल नार्वेकरांनी शिवसेनेची 1999 ची घटना ग्राह्य धरली होती आणि त्या आधारे शिवसेना ही शिंदेची असल्याचा निकाल दिला होता. पण ठाकरे गटानं लावरे तो व्हिडिओ म्हणत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करत नार्वेकरांनी नाकारलेले सर्व पुरावे निवडणूक आयोगाकडे दिल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. 23 जानेवारी 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. शिवसेना प्रमुख हे नाव कुणालाही शोभत नाही, त्यामुळे हे पद गोठवण्यात यावं हा महत्वाचा ठराव मांडून मंजूर करण्यात आला. तर पक्षप्रमुख हे पद तयार करण्याचा दुसरा ठराव होता. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचे अधिकार पक्षप्रमुखांकडे असतील असं बैठकीत ठरलं. शिवसेना प्रमुखांचे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुखांना असतील असा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे हा ठराव आताचे शिंदे गटात गेलेले नेते रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांनी मांडला होता. हाच व्हिडिओ ठाकरे गटानं जनतेच्या न्यायालयात मांडला. त्यावेळी राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते असं व्हिडिओत दिसतंय. राहुल नार्वेकरांनी 2018 साली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकच झाली नाही असं निकालात नमूद केलं होतं. पण 23 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. निवडणूक अधिकारी बाळकृष्ण जोशी यांनी बैठकीची सर्व प्रक्रिया पार पाडली. याच बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांची शिवसेनेच्या नेतेपदी नियुक्ती झाली. नार्वेकरांचा हाच मुद्दा खोडून काढण्यासाठी ठाकरे गटानं त्याच बैठकीचा व्हिडिओ समोर आणला. याच बैठकीत एकनाथ शिंदे यांची उपनेते पदावरून नेतेपदावर बढती झाली होती. श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे. या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत. हे बघा, विशेष म्हणजे निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची नोंद असल्याचं निरीक्षण नार्वेकरांनी नोंदवलं. मग निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंच्या नावानं पत्रव्यवहार का केले असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. 2014, 2016 आणि 2017 साली निवडणूक आयोगाकडे आलेल्या पत्रांमध्ये उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख असा उल्लेख केला होता. दरम्यान जनतेच्या कोर्टात पुरावे सादर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. जनतेच्या कोर्टात कोण पुरतं कोण गाडतं हे कळेलच असा इशारा ठाकरेंनी दिला. पुरावा 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 की गाडावा, माझं तर आव्हान आहे. नार्वेकरांनी मिंद्यांनी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं. पोलीस प्रोटेक्शन नाही, मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत. तसंच मिंद्यांनी यावं, नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची.
आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडवा का कोणाला तुडवावा. दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही, तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा. आणि मिंद्यांना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. आज जाहीर करतो पाठिंबा हाकला याला. राहुल नार्वेकरांनी ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला पत्रकार परिषदेनंच उत्तर दिलं. ठाकरेंनी केलेले सर्व दावे खोटे असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. अनिल परब हे सातत्याने हे 4 एप्रिल 2018 पत्र इलेक्शन कमिशनला जे त्यांनी दिलंय ते सातत्याने दाखवत असतात. लक्षात घ्या, दाखवत असतात. वाचून एकदा तरी दाखवलं का? कारण त्यात काय लिहिलंय ते त्यांना पण माहिती आहे. ह्यात पण हेच लिहिलंय की 2018 निवडणुकीचा जो निकाल आहे तो निकाल त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलाय. ह्या पत्रात त्यांनी मला दाखवू दे संविधानाबद्दल एकही शब्द त्यांनी उल्लेख केला आहे का? अजिबात केला नाही. ठाकरे गट आणि नार्वेकरांमधल्या संघर्षाचा हा अध्याय आता सुप्रीम कोर्टात सुरू होणार आहे. ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली, तिथं या पुराव्यांच्या आधारे न्याय मिळण्याची ठाकरे गटाला आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.